त्यामुळे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। त्याच्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्या दिवसापासून आपण एक नवी सुरुवात करू असं मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणतात। मात्र मास्क मुक्तीचा निर्णय हा घेत असतानाच प्रत्येकाने सतर्क राहणं, काळजी घेणं, तब्येतीची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे। नियम काय आहेत, निर्बंध कशा पद्धतीने हटवण्यात आलेले आहेत ते आपण पाहिलेलं आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय झालेलं आहे त्याची विस्ताराने माहिती तर आपण पाहिलेली आहे, आणि त्याच्यानंतर मास्क मुक्तीनंतर महाराष्ट्रामधल्या जनतेनं काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तेही पाहूयात। दोन वर्ष भरपूर मास्क घातले, बापरे, नाकाला इथे असं निशाण भरलं होतं भरपूर, असे मास्क लावून श्वास घ्यायचं नाही काय, नुसतं असेच घरात बसून रवा कंटाळा भरपूर। दोन वर्ष शिक्षणाची बी लागले चांगलेच, मुलींचे मेकअप तर अर्धे तसेच झाले ना, अर्धा हे काळे साईड पडलं हे बरोबर वाईट राहिलं मेकअपमुळे, मास्कमुळे। मास्कमुळे तसं तर भरपूर हे झालेलं आहे, एक तर मेन आपला मेकअप गेलाय, बायकांचा लिपस्टिक गेली आहे मास्कमुळे, आता अजिबात नको, मास्कच नको आता। आता दोन वर्षातली जी सगळी मेकअपची कसर आहे ती भरून काढणार का? काढणार आता, मास्क मध्ये मास्क नसल्यावर ती भरून काढणार, त्यामुळे आता मास्क नको। अजित पवार साहेब आहेत आपले उपमुख्यमंत्री, आता तुमच्या तोंडा आम्हाला विदाऊट मास्क पाहायचं आहे, मास्क सकट नको। दोन वर्ष आम्ही मास्क सकट पाहिला, आता विदाऊट मास्क तुमचा चेहरा आम्हा सर्व जनतेला दाखवावा। पॅसेंजर की वजह से कोई दिक्कत हुई क्लीनअप मार्शल को? नहीं, पैसेंजर को होता था उसको फाइन मारते थे पैसेंजर को, मैं तो अपना लगा के एकदम रहता था। जुहूला एकदा आम्ही गेलेली आणि आम्ही लोक म्हणजे फ्रेंड्सच होतो आम्ही, तर आम्ही फक्त काहीतरी खाल्लं आणि विसरली ती परत मास्क वरती करायला, तर तिला लगेच फाईन पडली, फोटो वगैरे काढले, तर आम्ही तिला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो की आम्ही लिटरली आताच खाल्लंय, तर लगेच तर थोडा एवढा कॉन्शियस नव्हती ती, तर त्याच्यावर थोडासा भांडण झालं पण आम्ही दिले फाईन। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।